नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। कोरोना संदर्भातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आताच्या या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत आणि सुरुवातच एका मुंबईतल्या ब्रेकिंग बातमीने करतोय। तर बातमी आहे, मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू झालेला आहे। मुंबई पोलिसातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झालेला आहे। तर 55 वर्षाहून अधिक वय असल्याने ते सुट्टीवर होते। तर मुंबई पोलिसातील सहायक उपनिरीक्षकाचा मृत्यू झालेला आहे। मुंबईमध्ये कोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू झाल्याचं कळतं। आताची ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। विवेक, मुंबईतील सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर माने, त्यांचं वय 57 होतं, त्यांचं कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। ते हाय रिस्क एज ग्रुप मध्ये असल्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून रजेवर होते, मात्र कोरोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरलेली आहे। राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या आता 10 जाऊन पोहोचलेली आहे। राज्यात ठिकठिकाणी स्थलांतरित मजुरांचा प्रवासासाठी देखील पोलिसांना तिथे तैनात केलं जात आहे। जिथे कंटेनमेंट झोन आहे तिथे देखील तैनात केलं जाते आणि ठिकठिकाणी चेकपोस्ट आहे तिथे देखील पोलिसांना तैनात केलं जाते। त्यामुळे पोलीस अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून हे सगळं त्यांचं कर्तव्य बजावत आहेत। आणि म्हणूनच खरं तर राज्य सरकारनं केंद्र सरकारला विनंती केली आहे की निमलष्करी दल राज्यात पाचारण करावं। त्यासंदर्भात केंद्राकडून अजून निर्णय झालेला नाहीये, पण तसा जर निर्णय झाला तर पोलिसांना विश्रांती मिळू शकेल आणि त्यांचा जीवाचा धोका देखील कमी होऊ शकेल। पण दुर्दैवाने पुन्हा एकदा मुंबईतील एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे। मनाली, पूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। तर अतिशय दुर्दैवी घटना आहे, कारण मुंबईमध्ये आणखी एका पोलिसाचा मृत्यू झालेला आहे। मुंबई पोलिसातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झालेला असून त्यांचं वय 57 वर्ष होतं। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी ती म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज पत्रकार परिषद होत असून संध्याकाळी 4 त्या पत्रकार परिषद घेणार आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सलग चौथ्यांदा संवाद साधणार आहेत। आर्थिक पॅकेज संबंधी आणखी काही महत्त्वाच्या घोषणा करणार असल्याचं कळतंय। त्यामुळे निर्मला सीतारामन यांच्या या पत्रकार परिषदेकडे सगळ्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद होती आणि ही आता चौथी पत्रकार परिषद असणार आहे। संध्याकाळी 4 अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेत असून आर्थिक पॅकेज संबंधी आणखी काही महत्त्वाच्या घोषणा त्या करणार आहेत। याआधी आपण पाहिलं, लघु उद्योग असेल, शेती असेल, मत्स्य व्यवसाय याविषयी त्यांनी पॅकेज धोरण जे आहेत ते जाहीर केलेले आहेत। त्यामुळे आजची जी पत्रकार परिषद होती ही चौथी पत्रकार परिषद असणार आहे। यासंबंधी आता निर्मला सीतारामन या पत्रकार परिषदेमध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार आहेत याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत गिला रामदास आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची चौथी पत्रकार परिषद होती आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं आणखी कोणत्या आर्थिक पॅकेज संबंधी घोषणा करण्याची शक्यता आहे? आज सलग चौथ्या दिवशी पत्रकार परिषद होत आहे। महत्वाचं म्हणजे यापूर्वी निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी खास करून पॅकेज जाहीर केलं, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर झालेलं आहे, त्यानंतर बँकिंग क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी झालेला आहे, त्यानंतर ईपीएफच्या संदर्भात पॅकेज जाहीर झालेला आहे। आता ज्या पद्धतीनं स्थलांतरित कामगार यांच्या संदर्भातही निर्णय, आता राज्यांना आणि सोबतच राज्यातल्या इतर ज्या महत्वाच्या उद्योगाच्या संदर्भातील ज्या आवश्यकता आहे त्या संदर्भात आजच्या बैठकीत आजच्या पत्रकार परिषदेने जाहीर होण्याची शक्यता आहे। पॅकेज त्या संदर्भात आज सायंकाळी 4 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये पत्रकार परिषद घेणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे या माध्यमातून जो 20 करोडची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे त्या पॅकेजमधील काही अंशी भाग जो आहे ते आज घोषित करतील। प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज पत्रकार परिषद होती आहे आणि संध्याकाळी 4 ही पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे आज नेमक्या कोणत्या घोषणा अर्थमंत्री करणार आहेत याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आणि यानंतर बातमी आहे नवी मुंबईमधली। नवी मुंबई येथे एपीएमसीमधील व्यवहार ऑनलाईन करा, ऑनलाईन व्यवहारानं 50% माणसांची संख्या कमी होईल, तर किरकोळ व्यापाऱ्यांच्या दारापर्यंत माल पोहोचवण्यात यावा आणि स्क्रीनिंग केल्याशिवाय एपीएमसीमध्ये प्रवेश देऊ नये असे आदेश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी एपीएमसीला दिलेले आहेत। तर एपीएमसीमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता
किरकोळ व्यापाऱ्यांच्या दारापर्यंत माल पोहोचा आणि त्याचबरोबर ऑनलाईन व्यवहार करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत. विनय, मनाले आपण पाहतोय की ज्या पद्धतीने उद्यापासून पुन्हा एपीएमसी बाजारपेठ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात आणि राज्य शासन तसा निर्णय घेण्याच्या घेणार असल्यामुळेच हा नवी मुंबई महानगरपालिकेने अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं की 400 वरती म्हणजे 1048 रुग्णांपैकी 400 अधिक रुग्ण हे फक्त एपीएमसी बाजारपेठेमध्ये आहेत आणि तीन व्यापाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दृष्टीने सूचना करण्यात आलेल्या आणि सूचना खूप महत्वाची आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार जर केला तर 50% संख्या जी माणसांची किंवा तिथल्या व्यापाऱ्यांची कमी होऊ शकतं आणि त्याचबरोबर हा जो थेट माल आहे एपीएमसी मधला तो एपीएमसीचा थेट माल मुंबईमधल्या किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत जर तुम्ही पोहोचवला, इथल्याच व्यापाऱ्यांनी जर पोहोचवला तर किरकोळ व्यापारी एपीएमसी पर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे तिथली संख्या कमी होऊ शकेल आणि सगळ्यात महत्वाची 4500 व्यापारी आणि कामगारांच्या ज्या स्क्रीनिंग करण्यात आल्या, त्यांच्या ज्या टेस्ट करण्यात आल्या, त्याच लोकांना फक्त आतमध्ये सोडण्यात यावं ज्यांची स्क्रीनिंग झाली नाही अशा लोकांना आतमध्ये सोडू नये. त्यामुळे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा अशा काही महत्वाच्या सूचना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिलेल्या आहेत आणि ह्या सूचनांचं पालन करण्यात यावं असं देखील त्यांनी म्हटलं एका पत्राद्वारे म्हटलं आहे. आता नक्की एपीएमसी बाजारपेठ तशा पद्धतीने सूचनांचं पालन करते का हे पाहावं लागेल. मात्र जर तशा पद्धतीने झालं तरच मात्र थोडंसं काहीतरी एपीएमसी मध्ये कंट्रोल होईल आणि नियोजन जर व्यवस्थित झालं तरच एपीएमसी मधल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यामध्ये शक्यता होईल. अन्यथा जो आकडा एपीएमसी मधल्यामुळे वाढतोय तो आकडा वाढतच राहण्याची चिंता सगळ्यांनाच आहे. मनाली, अगदी खरं आहे. विनय, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर औरंगाबाद शहरामध्ये आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 872 झालेली आहे. घाटी रुग्णालयामध्ये मागील 24 तासांमध्ये औरंगाबाद शहरातील नवे रुग्ण आढळून आले आहेत. नवीन हनुमाननगर येथील 74 वर्षीय, बायजीपुरा येथील 70 वर्षीय, तर शहानूर मिया येथील 57 वर्षीय आणि हिमायतनगर येथील 40 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे. तर या कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा तिथं उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि आत्तापर्यंत 25 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याचं कळतंय. तर लॉकडाऊन